नमस्कार, कारवार प्लस कोकणी न्यूज चॅनलाचे तुमगेले स्वागत। आजपळ्या आयचे खबरो। कोकणी भाषेच्या फलकार काळी फासून तर्वे संघटनेन संविधानाचा केलो अपमान। कारवार, कारवार नगरसभेच्या गल्ली रस्त्यार नाम फलकाचेर कोकणीच्या नावार काळी फासले, तरी नगरसभा आणि पोलीस गप्रवले। हे सहन जायन जाऊन कारवारचे काही समाजसेवक, कोकणी अभिमानी आणि कोकणी प्रेमी या कृत्याबद्दल कारवारच्या पोलीस ठाण्यावर हजर राहून आज सकाळच्या त्यांना विनंती करतात की या कर्वे रक्षण वेदिकेच्या संघटनेविरुद्ध तक्रार नोंद करून FIR दाखल करा म्हण। झाल्यावर पोलिसांनी FIR दाखल कर नसताना नावापुरती NC घेऊन दौरला, मग कारवारचे कोकणी अभिमानी नाराज झालात। पुढे हे कार्यकर्ते हजू जाब विचारूक SP विचार तयारीत असतात असे कळला, पण कोणाला वरद असताना खबर ना हे पोलीस FIR दाखल करून घेऊ तयार ना। मग आज सांजेपर्यंत सगळे कार्यकर्ते थंयच आशिले, हेजेर आणि कोकणी लोक तापील असत। आज आमगेल कारवारा भितर हे थोडे भाषेचे राजकीय कण घेऊन थोडे लोक हिंगा आतंकवादी झालात, भाषेचे राजकीय करू लागला। मागेल हेजेन हे भाषेचे आणि जातीचे राजकीय करचे लोक म्हणल्यार हे आतंकवादी, ह्या लिस्टात घालू जाय तेमकां। हे स्वतःचे भुरग्याले भविष्य घडयच्याक स्वतःचे भुरग्या इंग्लिश मिडियमा घालतात, दुसऱ्या घालना तेमकां तितलेच जर लज असा आणि किती असं नाही जर तुम्ही घालात कन्नड मिडियमात। हांव बीन कन्नड भाषेचो गौरव करता, रिस्पेक्ट दिता। आमगेल भारतात आशिल्ल्या हर एक भाषेचो रिस्पेक्ट सगळ्यांक दिवं जाय आणि हांव बीन दिता। कोकणी भाषेचो कोणाकच अपमान करच्याक अधिकार ना, तशें आमी बीन दुसरे खंयच्याच भाषेचो अपमान करतेत ना। तुमकां खाली कन्नड म्हण उलयतल्याक हांव एकच सांगता, तुमी भारतात आसात आणि आमी बीन भारतात आसात। आमकां भारतातल्यान भायले कन्न दाखयनाका, आमी भारतातच आसात, तुम्ही बीन भारतात आसात, एक आसात। हर एक भाषा आमगेल चेंज असा, कितली लँग्वेज ही असा आमगेल भारतात ह्या लोकांक खबर ना दिसता। कित्याक काय म्हटल्यार भारतात जर लँग्वेज ही आमगेल हिंदुस्थानी लँग्वेज म्हण खबर उरताली तर आज हे लोक असा पळय लज नाशिल्लो, आज हे असे उलय नाशिल्ले आणि असे काम करनाशिल्ले। आणि एक खास सांगचे कितें काय म्हटल्यार ह्या लोकांक गोवा पासिंग अशी गाडी दवन घेतल्यात, कित्याक कर्नाटकात टॅक्स जास्त पडटा, कर्नाटकात टॅक्स जास्त पडता हे तुम खबर असा। आणि गोवा पासिंग गाडी दवन घ्यायच्या GA 06, GA 08, GA 02 हे दवन घेऊच्या तुमकां लज दिसना? जे कोंकणीन बरयल बोर्ड पळोवच्याक तुमकां लज दिसता? तसल्यार तुम्ही एक काम करा, तुमगेले सगळेच कन्नडान घ्या, घरात तुम्ही कन्नड उलया। आणि जो तुमगेल राज्याध्यक्ष म्हणता तो तुमगेल तुळू उलयता, घरात तुम्ही घरात तुमगेल कन्नड उलो सुरू करा। तुमगेल रिलेटिव्हसाक पहिले तुम्ही कन्नड उलो शिकया, मागीर आमकां सगळ्याक शिकोया। कित्याक कारवारात अनादी कालापासून कोंकणी भाषा चलते येईल असा आणि चलते रवतली, हेका तुम सारखे 10 जण येईल तरी अस पळ कोणच काय करू शकणार। कारवाराचे नगरसभेनं कारवाराच्या रस्त्याचेर नवीन 12 वर्षांनंतर आता बोर्डाचे नाव बरयले कन्नडान आणि कोकणान बरयले। ते कोकणात थोडे लोक कन्नड संघाचे म्हणून सांगून लोक पोटा जाळपण घेन तेमी त्यांना वाईट दिसून घेन तेमी येऊन दिसीक मनवी केले, हरकत ना म्हणून आम्ही घबरवले। त्याच नंतर ते बोर्डात घेऊन थोड्या लोकांना काळे पेंट मारलो, त्याच्या अगेनेस्ट आज आम्ही स्टेशनार येऊन बशिल्ले असतात। आमगेले कोंकणी अभिमानानं, कारवार अभिमानानं आणि हे जे आमचे जे FIR करता म्हणून आणि कारवार पोलीस स्टेशनाचे आज आमगेले FIR घेते ना NC कन दिते असतात। आणि ह्याच बद्दल आमगेले मुखार दिसाक होराट करतले आम्ही आणि आमगेले कारवारात DC मनी करतले आणि आमगेले कोकणान परत बरोबर लायतले म्हणून आमगेले छल असा। आज कन्नडा परत संघटने लोकान कोंकणी लँग्वेज बरेल कडे कित काळी छाय लावून गेला, तर कोंकणी उलयतल्या खूप अवमान केलं असते मी आज आणि हो चुकीचं असा तुम्ही केलं। तुम्ही बाबा होराटाकर जुला करा, पण दुसऱ्या लँग्वेजाचेर तुम्ही छाय मान वयचो हो बरोबर न्ही। हेमचेर पोलिसान सुप्त क्रम घेवचा म्हणून आज आम्ही येल्ले आसा स्टेशना कडेन आणि मुखार दिसा आम्ही DC मनवी दितले 17 तारखेक 17 तारखेक DC मनवी दितना तुम्ही सगळे लोक कोंकणी ज्या मनशाक अभिमान असा होच म्हण मनीस न्ही, तोच म्हण न्ही। जो मनीस कोंकणी हे केले रॉंग दिसता तुम्ही स्वयं प्रेरित त्या दिवस आमकां मनवी दिवच्यासाठी DC कडेन जाऊ, नगरसभेक आम्ही अनेक मनवी दिवची केला 17 तारखेक, त्या तुम्ही सगळ्या लोकांक येऊ जाय। आणि हांव तुमकां सगळ्याक रिक्वेस्ट करता, जातील तुमगेलें तें काम हे ते कितें उरली सलाह बी तो सायडीन दवरून त्या दिवस एक मनी दिवचे म्हण आमी प्रोग्राम अरेंज करचे आसात आणि त्या प्रोग्रामाक तुम्ही भाग घेऊ जाय म्हणून हांव सांगू सोदता सगळ्याक, कारवारच्या लोकांक आणि कोंकणी अभिमान उरली सलाह तुम्ही येऊ जाय। कित्याक म्हणल्यार आमगेले जेन्ना
भारत देशान आमगे नोटाचेर जेन्ना कोंकणी एक लिपी घालता 6 नंबर कॉलमा तेन्ना हेमी कोण आमगे कोंकणी बरें नाक म्हणचे आनी संविधानां सुद्दां वयर ज्या लँग्वेज जो कर्नाटका भितर कन्नडा लँग्वेज वयर बरोवन घेवन सकल इतर लँग्वेज बरो सुद्दां आमगेल्या कानुनांत एक प्रोविजन आसा आनी तो तुमी प्रोविजन आसतना सुद्दां अशें करून कन्न घेवन आमकां आज अवमान करचे आसा कोंकण पट्टी लोकांक हे खूब बेजार दिसता आसा आनी तुमी बी बेजार उरले जाल्यार आमच्या सपोर्टाक येवं जमणा संदर्भांत सांगू सोदता स्वयं प्रेरीत आज एक सगळ्या कारवारात सगळ्या खबर उरतले गरम न्यूज चलती आसा कितें म्हणल्यार हे थोडे लज नाशिल्ले थोडे लोक आज भाशे बद्दल हिंगा लोकां भितर राजकीय करते आसात हिंगा सालोन साल म्हणल्यार आमगेल आजपणच्या काळाच्यान हिंगा आमगेल कारवारात कोंकणी भाशे चलती आसा आनी हे लोक बीन जे आमगेल कारवारात सुरू केल्ले ते बीन कोंकणी उलयचे. कारवार शहर हो जास्त कोंकणी भाशेचो वाठार. कारवार नगरसभेच्या व्याप्तीत आशिल्ल्या गल्ली आनी रस्त्याच्या नाम फलकाचेर कन्नड आनी कोंकणीत नांव नगरसभेच्या अधिकाऱ्यान बरयली. जाल्यार नगरसभेन कोंकणीन बरयल्ल्या नांवा वेल्यान कांय अज्ञानी आनी असंतुश्ट लोकान भारतीय संविधानाचो अपमान करून काळो रंग मारतो दुश्टकृत केला. तेमकां हे खबर ना की कारवार जिवडा तालुक्याची मातृभाषा कोंकणी आनी हे कोणीच नाकारूंक शकना. कोंकणी भारतीय संविधानांत 8व्या शेड्युल्डांत मान्यता प्राप्त आसा आनी ही कोंकणी भाषा देवनागरी लिपी सयत मानून घेतला. कोंकणी भाषेत ज्ञानपीठ पुरस्कार तशेंच सरस्वती सन्मान पुरस्कार मेळ्ळात. भारतीय संविधानांत त्या त्या वाठारांतल्या बहुभाशिकांक रस्त्यार घरार वा दुकानार आपले भाशेंत बोर्ड लावचो अधिकार हे ह्या घटनेच्या भायर वा कायद्या भायर ना. आनी जो हेका विरोध करता तेजे बद्दल आमी सगळे एक जावन सगळ्या कोंकणी भाषेच्या अभिमानीन शुक्रार 17 जून सकाळी 10 वाजताना डीसी ऑफिसात निवेदन दिवचे ठरयला. आमच्या कोंकणी भाषेच्या अन्याय अत्याचार कर्त्याला विरुद्ध आवाज उठया अशी कोंकणी भाषिकाक आवाहन केला. असे नंदकिशोर नायक, राजेश नायक, सुरेंद्र गांवकर तालुका पंचायत माजी सदस्य, राहुल नायक, कृष्णा नायक आणि इतर कोंकणी अभिमानीन कळयला. कारवार अरबी समुद्र आणि काळी नदीचं संगमस्थान, निसर्ग सौंदर्यात नटिल्या चित्तागुला सदाशिव गडार, शैक्षणिक प्रगतीच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू अमृता विद्यालय, विद्यार्थ्यालय भविष्य घडवचे विद्यास्थान अमृता विद्यालय, एफिलिएटेड टू CBSE एप्लिकेशन नंबर 830173. एडमिशन सुरू असा नर्सरी, प्री केजी, LKG, UKG आणि पहिली ते नवी पर्यंतच्या वर्गात प्रवेश सुरू. प्रवेश अर्ज शाळेच्या कार्यालयीन वेळा सकाळी 10 ते 1 PM मिळू शकतले. विद्यार्थ्यालय भविष्य घडवू सुशिक्षित संस्कराचे शिक्षक वर्ग, सुशोभित वर्ग आणि कॅरिडोर, कॉम्प्युटर लॅब, सायन्स लॅब, चित्रकला क्लास, डान्स क्लास, खेळा मैदान, 24 तास सुरक्षा रक्षक अशा विविध तरेच्या सुविधा आशिले अमृता विद्यालय चित्ताकुला सदाशिवगड कारवार. अधिक माहितीसाठी संपर्क 08382266598, मोबाईल नंबर 9480789670. नरसिंह मार्केट कारवार, तुमका गरज आशिल्या देवकार्याक आणि मंगलकार्याक लग्न मुंज पूजा अर्चा होम हवन घरप्रवेश अशा शुभकार्याक लागची केळीपानां केळी होमाकडी तुळशी तांब्या पितळेची देवकृत्याची आयदनां शंख रुद्राक्ष पूजेचे कपडे आंब्यापानां तोरण बाशिंग गायीचे शुद्ध दूध गोमूत्र कडधान्य असे सगळे तरेची सामुग्री मिळते एकमेव दुकान म्हणणार नरसिंह मार्केट कारवार. 87 वर्षाच्या ग्राहकाला विश्वासाचे ठिकाण नरसिंह मार्केट कारवार. तुमगेल गरजेप्रमाणे वस्तू कारवारच्या खिंच्या भागा भागात घराकडे पाहुची व्यवस्था आशिले आमगेले नरसिंह मार्केट कारवार. एक वेळा अवश्य भेट द्या आणि खात्री करून घ्या. नरसिंह मार्केट कॅनरा बँकेचा तळ मधलो रायकर मेनर कायकिनी रोड कारवार. ISO 9001:2015 सर्टिफाईड कंपनीचे मजबूत आणि टिकाऊ शक्तीवर्धक सोलार प्रॉडक्टचे अधिकृत विक्रेते ओम शक्ती इंडस्ट्रीज काळबादेवी कॉम्प्लेक्स राष्ट्रीय महामार्ग देवबाग रोड सदाशिवगड कारवार. आमच्याकडे मेळटा सोलार ऑटो रेटिंग सिस्टम ETC and FPC मॉडेल, सोलार स्ट्रीट लाईट सिस्टम, सोलार होम लाईट, रूफटॉप सोलार सिस्टम, ऑफ ग्रीड सोलार सिस्टम, हीट पंप, सोलार इन्व्हर्टर, सोलार बॅटरी, सोलार पंप, सोलार फेन्सिंग अँड ब्लिंकर. आजच भेट द्या आणि खात्री करा ओम शक्ती इंडस्ट्री सदाशिवगड कारवार. अधिक माहितीसाठी संपर्क 9822131491. इतल्यान कारवार प्लस कोंकणी बातमीपत्र हिंगा सोपता. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करच्याक विसर नकात. कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनलाचे पुराय अपडेट मिळण्यासाठी कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद.